सो मित्रांनो, आता आपण पेबल बीच वरून निघतोय आणि आता नेक्स्ट आपला स्टॉप आहे, आपण पुढच्या ठिकाणी जातोय, बेरी आयलंड बीच. सो बघूया आता बेरी आयलंड बीच कसा आहे. सो आता आम्ही आलो पार्किंगमध्ये, आता निघूया बेरी आयलंड बीच कडे. लेट्स गेट स्टार्टेड. बेरी आयलंड बीच वर खूप सुंदर व्ह्यू आहे. आपण बीच पण खूप सुंदर आहे. इथे फनफेअर दिसायला लागलाय. आमचा प्लॅन तर आहे राईड्स घ्यायचा. बघूया, तुम्ही बघू शकता हे सगळं. सो या फनफेअर मध्ये हे असे टोकन मशीन्स आहेत. सो या ठिकाणी आपण पे करून टोकन्स घेऊ शकतो आणि ते टोकन्स आपल्याला ज्या राईड्स करायच्या आहेत तिथे ते टोकन्स देऊन आपण त्या राईड करू शकतो. तर इथे सिस्टम अशी आहे की 5 पाऊंड्सला 6 टोकन मिळतात, 10 पाऊंड्सला 13 टोकन मिळतात, 20 पाऊंड्सला 27 टोकन मिळतात आणि पर राईडमध्ये इथे ते टोकन्स देऊन आपण ती राईड घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता की हे अशा प्रकारचे टोकन्स मिळतात आणि हे टोकन्स आपण देऊन ह्या राईड घेऊ शकतो. सो फ्रेंड्स, हा टोर्नॅडो स्पिन घेऊन आम्ही आत्ता खाली आलो. हा नेक्स्ट राऊंड आहे. खूपच ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स होता. हा स्पिन जेव्हा वरती जातो तेव्हा काही जास्त वाटत नाही, पण जेव्हा तो खाली येत असतो तेव्हा भयंकर गुरुत्वाकर्षणाचा फोर्स असतो आपल्या बॉडीवरती. सो गाईज, आपण फिरतोय बेरी आयलंड बीच वरती. सो माझ्या आमच्या मागे तिकडे बघू शकता तुम्ही, खूप मस्त हे आयलंड बीच आहे. सो आता वाजले दुपारचे 2. सो आता आम्ही परत पाण्यात जात नाही आहोत. आपण तिथं एकदा व्ह्यू बघूया बीच आणि मग. सो हे आहे बेरी आयलंड बीच. आम्हाला इथून पुढेही जायचं असल्यामुळे पाण्यामध्ये आम्ही जात नाही होत आता, पण मस्त सूर्यप्रकाश असल्यामुळे, आजचा दिवसभर सनी डे असल्यामुळे इथे खूप असे लोक सनबाथिंग वगैरे करतात. सुंदर हा बे बीच आहे, तुम्ही बघू शकताय इकडे एक खडक तिकडे एक खडक आणि असा हा बे आहे. हा फुल्ली सँडी बीच आहे. इथे आपल्याला पेबल्स जास्त बघायला नाही मिळणार.
ब्रो। सो मित्रांनो, हा होता सुंदर बेरी आयलंड बीच चा एक व्ह्यू। सो आता आपण पुढच्या पॉइंटला जाऊया आणि बघूया की तिथं पुढे आपल्याला काय बघायला मिळतंय। सो कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या प्रतिक्रिया, कसं वाटतंय तुम्हाला व्ह्यू। सो लेट्स सी। सो मित्रांनो, आता या बीचवरून निघायला आपल्याला वाजलेले आहेत 5। सो आता आम्ही आजचा दिवस असा पूर्ण करतोय, तर इथून आम्ही आता निघू आणि कुठेतरी आता एक रेस्टॉरंट शोधतोय आणि रेस्टॉरंट शोधून आम्ही करू आता डिनर, कारण आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो होतो, दुपारी लंच वगैरे आम्ही केलेलाच नाही आहे। सो नेहा, कसं वाटतंय, कसं वाटलं बेरी आयलंड बीच? नक्कीच नक्कीच। सो आता आम्ही इथून निघतोय आणि शोधूया आता हॉटेल्स।